अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या हायमस्ट लॅम्प कोसळण्याच्या घटनेने आता नवे राजकीय वळण घेतले आहे। घटनास्थळी उपस्थित राहून या घटनेचा जाब विचारणारे काँग्रेसचे पदाधिकारी शंकर राजपूत यांच्यावर नगर परिषद प्रशासनाने शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला आहे। शंकर राजपूत यांना जामनेर पोलिसांनी अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले। यात त्यांचा जामीन अर्ज जामनेर न्यायालयाने फेटाळला आहे। यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतप्त झाले असून सत्ताधारी पक्षाकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। शुक्रवार रोजी पहाटे जिजामाता चौकामध्ये जो हायमस लॅम्प कोसळण्यात आला, शंकर राजपूत जी यांच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि शासकीय कामात हस्तक्षेप केल्या प्रकरणी यांच्यावर कारवाई करण्यात आली होती। आपल्यासोबत आज संजयदादा गरुड हे देखील उपस्थित आहेत आणि ते आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। आज सकाळी मी पेपर वाचला तेव्हा मला कळालं की जामनेरला जिजामाता चौकामध्ये नगर परिषदेने बसवलेला नुकताच बसवलेला हायमॅक्स पडला आणि त्या ठिकाणी शंकर राजपूत जाऊन विचारपूस करायला लागले। लोकशाहीमध्ये जो अधिकार आहे त्या अधिकाराने ते विचारत होते आणि ते या शहरातले एक जबाबदार पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहेत, नगरपालिकेचे माजी नगरसेवकपती आहेत आणि त्यांना तो विचारण्याचा अधिकार आहे। सकाळी 5:30 वाजता त्यांनी जी विचारपूस केली की कसा पडला काय पडला आणि खरोखर नगरपालिकेमध्ये जर एवढा पारदर्शी कारभार असेल तर त्यांनी त्या कार कॉन्ट्रॅक्टरवर त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आणि सीओवर गुन्हा दाखल करायला पाहिजे। सरकारी कामात अडथळा कशाला म्हणता? हा जर दिवसा पडला असता, बाजारचा दिवस होता, कोणाच्या डोक्यात पडला असता, एखादी कार रहदारीचा रस्ता होता, एखाद्या कारवर पडला असता, तर उद्या आपण कल्पना करत नाही इतकं जीवितहानी वगैरे काही होऊ शकलं असतं। आणि त्या ठिकाणी कोणत्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला तो नडत नव्हता पडलेला असता नाही। त्यांनी रितसर सांगितलं की हा पंचनामा करा आणि कॉन्ट्रॅक्टरवर नगरपालिकेने गुन्हा दाखल करा नगर परिषदेने, यात काय चुकीचं आहे? परंतु सध्या सत्तेचा गैरवापर आणि सांगेल त्या पद्धतीने प्रशासन नाचतं आहे आणि म्हणून हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना फावतं आहे। खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे, लोकांनी काही बोलायचं नाही, कामं कशीही करो, कशीही टिको, कशी त्या कामाची क्वालिटी असो, याच्याकडे कोणी पाहायचं नाही। जसं ते महात्मा गांधी सांगायचे, बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत बोलो, तशी आता हे सत्याच्या बाजूने कोणीच यायला तयार नाही। आणि सत्य बाहेर उजेडात आणलं तर त्याला ही शिक्षा आहे। खोट्या नाट्या गुणांच्या समोर शंकर पायलांसारख्याला जावं लागतं। आम्ही तीव्र या घटनेचा निषेध करतो, या गुन्हा दाखल करणाऱ्यांचासुद्धा निषेध करतो आणि खरं एवढं पारदर्शीने एवढं चांगलं काम असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि संबंधित अधिकाऱ्यावर नगर परिषदेने तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी। त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी हे देखील उपस्थित आहे आणि ते देखील आपल्याला या संदर्भातले अधिक प्रतिक्रिया देत आहेत। पारदर्शक काम करणारी नगरपालिका म्हणून जे लोक आपल्या गावात शेंडी मिळवतात त्यांना सर्वांना अगोदर हा अभ्यास केला पाहिजे की गावात कोणत्या प्रकारची रेती वापरायला सुरू आहे, ठेकेदारांची कोणत्या प्रकारच्या विटा वापरत आहेत, कशा पद्धतीने काम चालू आहे गावात, कोण ठेकेदारी करतो आहे आणि ह्या कामावर सर्व काम निकृष्ट दर्जाचे कामं हे सुरू आहे शहरात। आणि ह्या कामावर जर कोणी बोलायला गेलं, सीओंकडे जा किंवा नगरपालिकेत जा किंवा प्रशासनाकडे जा, तर त्यांचं ऐकून घेतलं जात नाही, त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणूनच ही जी कालची घटना घडली याच्यात जर जीवितहानी झाली असती तर त्याला सर्वस्वी जबाबदार तेच राहिले असते। परंतु ते सुद्धा झुवून परत त्यांनी खोटं स्टेटमेंट द्यावं की ते ट्रकने त्याला ट्रक लागली, वाहनाच्या धडकेने तो पोल पडला, ते वाहनाच्या धडकेने तो पोल पडलेला नाही आहे। जर तो वाहनाच्या धडकेने पडला असता तर तिथे वाहनाच्या काचा पडलेल्या असतात किंवा पोलला कुठेतरी काहीतरी डॅमेज झालं असतं, तो पोल फक्त खालतून 1.5 फुटावर डॅमेज झाला आहे, जिथे त्याचा तोल गेला तिथे तो पडला पोल। परंतु आपलं पाप झाकण्यासाठी काहीतरी खोटे स्टेटमेंट करायचे, जनतेची दिशाभूल करायची, जनतेमध्ये दिशाभूलीचं वातावरण निर्माण करून आणि आपली मलाई मारण्याचं काम जे लोकं करत आहे नगरपालिकेमध्ये, जे कोणी ठेकेदार जे कोणी नेते नगरपालिकेमध्ये हप्ते घेण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, ठेकेदारांकडनं निकृष्ट काम केलं तरी चालेल, परंतु आम्हाला पोसा हे जी नीती आहे नगरपालिकेत, जोपर्यंत अशा नीतीचा नगरपालिकेत वापर होईल तोपर्यंत ह्या शहराचा विकास ह्याच दृष्टीने चालणार आहे। म्हणून
माझी जनतेला आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे की अशा जेव्हा घटना होतात तेव्हा आपण सर्वांनी आवाज उठवावा. हा तुमचा आमचा सर्वांचा पैसा आहे, हा गोरगरिबांचा पैसा आहे, नगरपालिकेत सर्वांचा पैसा आहे, हा काही कोणाचा एकट्याचा तुट्याचा पैसा नाही आहे. म्हणून आपल्या जनतेच्या पैशाची लूट करणारे हे जे गुंड आहे यांचा बंदोबस्त करण्यात यावा, हीच माझी विनंती आहे. हायमसच्या हायमस लॅम्पच्या प्रकरणामध्ये शंकर राजपूत यांनी एक असज्ञ नागरिक ह्या नात्याने हस्तक्षेप केला असता त्यांनी शासकीय कामात हस्तक्षेप केला या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि या हा गुन्हा ज्यांनी दाखल केलेला आहे त्यांच्यावर तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. कॅमेरामन चेतन सुरवाडेसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.